उद्धव ठाकरेंना मी सांगतो, जबनर पे तर प्रचंड वाढलो होतं, त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल होणार. जबनर पे तर प्रचंड वाढलो होतं आणि आज मी परत जे काल उद्धव ठाकरे माफिया सेनेचे अध्यक्ष ज्यांनी किरीट तुम्हाला अडवण्यासाठी गुंडांना पाठवलं होतं, परत त्याच ठिकाणी आता जात आहे. जे काल महापालिकेत जे गुंडगिरी माफिया सेनेनी केली होती ते त्यांचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे केली होती. कारण की मी जो घोटाळा बाहेर काढला आणि जो पुणे महापालिकेत पुणे पोलीसकडे तक्रार देत आहे की संजय राऊत ते बेनामी सुजित पाटकरला शिवाजी नगर जम्बो कोविडचं कॉन्ट्रॅक्ट हे पीएमआरडीएचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता आणि हे एफआयआर त्यांना घेऊ द्यायची नाही. कारण की याची चौकशी झाली तर उद्धव ठाकरेंना जाब देणं भारी पडणार आहे. तीन लोकांचा हत्येचा गुन्हा त्या सुजित पाटकर संजय राऊतचा पार्टनर याचे हेल्थ द लाईफलाईन हेल्थकेअर कंपनीवर आणि ऑर्डर देणारा उद्धव ठाकरेवर गुन्हा दाखल करावा लागणार म्हणून हे गुंडगिरी उद्धव ठाकरे करतायत. पण उद्धव ठाकरेंना मी सांगतो, तुमच्या सारख्या माफिया सेनेचे अनेक लोक येऊन गेले अर्धा डझन वेळा. गेल्या वर्षभरात उद्धव ठाकरेंनी गुंडगिरी केली, अमरावतीला प्रतिबंध केला, कोल्हापूरला जाऊ दिलं नाही, वाशिमला शिवसेना खासदार भावना गवळीनी असा 100 गुंड्यांसह अटॅक केला होता, मुलुंडला अटॅक केला होता. पण मी या माफिया सेनांना सांगतो, तुमच्या सगळ्या घोटाळेबाजांना जेलमध्ये पाठवणार लवकरच. अनिल देशमुखच्या एका बाजूला संजय राऊत आणि दुसऱ्या बाजूला अनिल परबला राहायला जावं लागणार उद्धव ठाकरे. कारण की त्यांनी त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल होणार. त्यांनी जी कंपनी अस्तित्वात नाही, बोगस कागद, मेडिकल इमर्जन्सी जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवरचा मुख्यमंत्री पीएमआरडी अध्यक्ष यांनी दुरुपयोग आपल्या माफिया सेनेचे आणखीन एक सरदार संजय राऊतच्या बेनामीला देणारा केला.